पाहूयात तारुण्यभानचा आजचा विषय. पण मासिक पाळी येते म्हणजे नेमकं काय होतं, काय बदल घडतात त्यावेळेला ते आपण बघूया. हे स्त्रीचं भिंत आहे आणि हे बाहेरचं पातळ अस्तर, हे मधलं जाड अस्तर स्नायूंचं आणि आतमधलं पातळ अस्तर आणि ह्या अंडाशयामधले हे कच्चे स्त्रीबीज. तर पुढची मासिक पाळी येण्याच्या बरोबर 14 दिवस आधी आलटून पालटून एकदा या अंडाशयातून एकदा या अंडाशयातून एक स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं आणि हे पिकून फुटून बाहेर आलेलं स्त्रीबीजा जे असतं त्याला ही अंडनलिका आपल्या पंजांनी ओढून घेते आणि या स्त्रीबीजाचा प्रवास गर्भाशयाच्या दिशेने सुरू होतो. या प्रवासाला 6 दिवस लागतात पण हे स्त्रीबीज फक्त 2 ते 3 दिवस जिवंत राहतं, म्हणजे इथे कुठेतरी येईपर्यंत ते जिवंत राहतं. आणि त्या दरम्यान स्त्रीबीज जिवंत असताना जर स्त्री पुरुषाचा लैंगिक संबंध आला, म्हणजे पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनिमार्गाच्या आतमध्ये घातलं जातं आणि ज्या वेळेला लैंगिक इच्छा पराकोटीला पोचते तेव्हा लिंगामधून वीर्य योनिमार्गात सोडलं जातं आणि या पुरुषाच्या वीर्यामध्ये असंख्य कोटी पुरुषबीज असतात. त्या पुरुषबीजांना जी शेपटी असते त्या शेपटीने वळवळ वळवळ करत त्यांचा प्रवास गर्भाशयाच्या पोकळीतून अंडनलिकेकडे सुरू होतो. आता हे जे पुरुषबीज असतात या वीर्यामध्ये सोडलेले यांचं आयुष्य 1 ते 2 दिवस म्हणजे 24 to 48 hours असतं. तर ज्या वेळेला स्त्रीबीज जिवंत आहे आणि पुरुषबीजही जिवंत आहे त्यावेळेला जर स्त्रीबीज आणि पुरुषबीजाचा संयोग झाला तर गर्भ राहतो. पण कुमारिका मुलींमध्ये संबंध येईल असं नाही आहे आणि लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा त्याच काळामध्ये लैंगिक संबंध येईल असं नाही आहे. आणि म्हणून मग काय होतं? आता हे स्त्रीबीज आहे पिकून फुटून बाहेर आलेलं आहे आणि आता ह्या स्त्रीबीजाचा प्रवास गर्भाशयाच्या दिशेने सुरू झालेला आहे. 2 ते 3 दिवस जिवंत राहतं, आता ते मरून गेलेलं आहे. या दरम्यान ते जिवंत असताना स्त्री आणि पुरुषाचा लैंगिक संबंध आलेला नाही आहे, त्यामुळे हे स्त्रीबीज फलित झालेलं नाही आहे, ते मरून गेलेलं आहे. आता जेव्हा हे स्त्रीबीज इथे पिकायला लागतं त्यावेळेला मेंदूकडून संदेश जातो गर्भाशयाकडे आणि या गर्भाशयाचं जे आतमधलं अस्तर असतं ते जाड व्हायला लागतं. का जाड होतं? तर गर्भ जर फलित झाला तर तो पुढे 9 महिने या गर्भाशयाच्या अस्तरमध्ये येऊन रुजू होतो आणि मग तो या गर्भाशयातच वाढतो. आपल्या घरामध्ये तान बाळ येणार असेल तर आपण छोटी गादी करतो, दुपटी बनवतो, तशाच पद्धतीने निसर्गाने केलेली ही व्यवस्था आहे. आता ज्या वेळेला हे स्त्रीबीज आता मरून गेलेलं आहे परत मेंदूकडून संदेश जातो गर्भाशयाकडे या अस्तराकडे की आता हे अस्तर जुनं झालं आहे, याला फेकून दे, गर्भ फलित झालेला नाही आहे. जसं आपल्याकडे जुनी गादी असते, जुनी रजई असते आणि ती फाटते त्याच्यातनं कापूस बाहेर येतो, तशा पद्धतीने स्त्रीबीज इथे फलित न होता मरून गेलं की ताबडतोब या गर्भाशयाच्या आतल्या अस्तरचं विघटन व्हायला सुरुवात होते. आता हे स्त्रीबीज मेलेलं गर्भाशयाच्या आतमध्ये आलेलं आहे, फलित झालेलं नाही आहे, गर्भाशयाच्या आतमधल्या अस्तराचं आता विघटन सुरू झालेलं आहे. आणि मग पुढचे 3-4 दिवस हा फलित न झालेला मेलेला स्त्रीबीज आणि हे गर्भाशयाचं जुनं झालेलं जे अस्तर आहे विघटित झालेलं ते पूर्ण रक्ताच्या रूपाने बाहेर येतं आणि हे म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ही आहे मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन. समजून घ्या, मासिक पाळी किंवा मेन्स्ट्रुएशन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर फलित न झालेलं मेलेलं स्त्रीबीज आणि गर्भाशयातलं जुनं झालेलं विघटित अस्तर. साधारणपणे 3-4 दिवस ही प्रक्रिया सुरू राहते आणि मागच्या वेळेला या अंडाशयातनं स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर आलं होतं, आता पुढच्या पाळीच्या वेळेला या दुसऱ्या अंडाशयातनं स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येईल आणि ते मासिक पाळीचं चक्र सुरू राहील. आता तुमच्या लक्षात आलं मासिक पाळी म्हणजे काय? जे माझ्या शरीराला आवश्यक नाही ते फेकून देणं. आपण रोज लघवीला जातो, रोज शौचाला जातो, थुंकतो, लाळ गळते, पुरुषाचं वीर्य बाहेर येतं हस्तमैथून करताना किंवा लैंगिक संबंध करताना, तर शरीराच्या बाहेर काही स्त्राव टाकले जातात. तशाच पद्धतीने मासिक पाळी होणं ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे.
कारण आता ते फलित न झालेलं मेलेलं स्त्रीबीज आहे. तुमच्यापैकी अनेक मुलं शेतकऱ्यांची मुलं असतील. तुम्हाला माहिती आहे की आपण शेतीमध्ये एखादं पीक लावतो आणि मग समजा पाऊस नाही आला, ते पीक जळून गेलं, तर आपण ते पीक काढून टाकतो आणि परत दुसरं पीक, दुसरं बी लावतो आपण. तशाच पद्धतीने निसर्गाने केलेली ही व्यवस्था आहे. पण हे माहीत नसल्यामुळे मासिक पाळी म्हणजे जणू काही कटकट आहे, काहीतरी अपवित्र आहे, अमंगल आहे, अशा पद्धतीची भावना बहुतेक स्त्रियांमध्ये मुलींमध्ये मी बघितलेली आहे. मी कितीतरी मुली आणि स्त्रियांना बोलताना ऐकलेलं आहे, छी बाबा, ही मासिक पाळीची फालतू कटकट माझ्या मागे लागली, मी जर पुरुष असते तर किती छान झालं असतं, ही कटकट नसती मला. कधी आपण पुरुषांना ऐकतो का, मुलांना बोलताना कधी ऐकतो का की छी बाबा, मी उगीच मुलगा झालो, फालतूही दाढीमिशीची कटकट माझ्या मागे लागली, मी मुलगी असतो तर किती छान झालं असतं, असं कधी पुरुष म्हणतात का? नाही. त्यांना त्यांच्या पुरुषत्वाचा अभिमान वाटतो. तशाच पद्धतीने आपण सर्व मुली स्त्रियांना आपल्या मासिक पाळीचा अभिमान वाटायला पाहिजे. मासिक पाळी येते आहे ही माझ्या मातृत्वाची चाहूल आहे. मासिक पाळी येते आहे याचा अर्थ असा की माझ्या शरीरामध्ये स्त्रीबीज तयार होत आहे आणि मी माता बनण्यासाठी मी योग्य आहे. आणि त्यामुळे मासिक पाळी ही कटकट नाही, तर मासिक पाळी हे स्त्रीला मिळालेलं वरदान आहे. पण हे विज्ञान माहीत नसल्यामुळे मासिक पाळीला अपवित्र मानलं गेलं. आणि शब्दच आहे विटाळ. बाईला शिवायचं नाही, तिने देवाची पूजा करायची नाही, तिने अन्न शिजवायचं नाही, अनेक बंधनं तिच्यावरती लावण्यात आलेली आहे. देवळात जायचं नाही. दक्षिणेमध्ये एक मंदिर आहे, तिथे फक्त कुमारिका मुली आणि ज्या बायांची मासिक पाळी उडून गेलेली आहे त्याच बायांना देवळामध्ये प्रवेश असतो. मासिक पाळी सुरू असणाऱ्या बायांची, म्हणजे मासिक पाळी सुरू असतानाच्या दिवसातही नाही, त्या बायांना मासिक पाळी सुरू आहे म्हणजे त्या अपवित्र आहे, म्हणून त्यांना देवळामध्ये प्रवेश नसतो. तर जुन्या काळी शक्य आहे की विज्ञान माहीत नव्हतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज लोकांच्या मनामध्ये होते. पण आता आपण विज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि हे सर्व गैरसमज, या साऱ्या अंधश्रद्धा आपण आता दूर केल्या पाहिजे. मी ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम करते, तर आमच्या आदिवासी गावांमध्ये गावाच्या बाहेर अशा झोपड्या असतात, यांना आम्ही कोरमा म्हणतो. आणि आदिवासी मुली स्त्रिया ज्यांची मासिक पाळी सुरू आहे ते ह्या कोरम्यामध्ये जाऊन राहतात. ह्या कोरम्याची स्थिती फार बिकट असायची, खूप खराब स्थिती असायची. म्हणून गावागावांमध्ये आम्ही मासिक पाळीचं विज्ञान काय आहे आणि कसं बाहेर बसण्याची गरज नाही आहे ह्या साऱ्या गोष्टी आम्ही लोकांना समजावून सांगितल्या. त्यावरती स्त्रियांचं आणि पुरुषांचं म्हणणं असं की बाई, आम्हाला तुमचं म्हणणं पटतं, पण बायांचा विशेषतः आग्रह होता की आम्हाला कोरमा पाहिजे. याचं कारण असं की त्या म्हणाल्यात की आदिवासी समाजामध्ये स्त्रीला सर्व कामं करावी लागतात, कष्टाची कठीण कामं करावी लागतात, इवन शेती करताना नांगरसुद्धा ती धरते. आणि म्हणून त्या म्हणाल्या की 4 दिवस आम्हाला हक्काचे मिळतील आणि म्हणून ह्या कोरम्यात आम्ही राहतो आणि अगदी आम्ही आरामात राहू शकतो. घरचे लोक आम्हाला जेवण आणून देतात, आम्ही जंगलामध्ये फिरू शकतो, नदी नाल्यांवरती आम्ही जाऊ शकतो, इतर कोणतीच बंधनं नसतात. पण घरकामापासून आणि शेतीकामापासून आम्हाला सुटका असते आणि धार्मिक भाग आम्हाला समजलेला आहे आता. आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की मग ह्या कोरम्याची अवस्था फार खराब आहे, तर ते आपण दुरुस्त करायला पाहिजे. तर अनेक गावांमध्ये स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन श्रमदान करून खूप सुंदर कोरमे त्यांच्याकडे बांधलेले आहेत आणि तिथे आता त्या बाया राहतात. आणि आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही त्यांना कौलं देण्याची मदत केली होती. आता तुमच्यापैकी काही जण मला म्हणाल की नाही मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान बाहेर बसणं, बाजूला बसणं, दूर बसणं चांगलं आहे. का चांगलं? कारण तिला विश्रांती मिळते. खरंच विश्रांती मिळते का? आता या चित्रात बघा, कोणाची मासिक पाळी सुरू आहे, हिची की ह्याची? या बाईची मासिक पाळी सुरू आहे, पण तिची कामं टळलेली आहेत का? मासिक पाळी सुरू आहे म्हणून तिने देवाची पूजा करायची नाही, देवधर्म करायची नाही, हे अगदी मी गैर आदिवासी ग्रामीण भागातही पाहिलेलं आहे, शहरी भागातही पाहिलेलं आहे, सुशिक्षित अशिक्षित सर्व जातीमध्ये पाहिलेलं आहे की
देवाची पूजा नाही करायची, पण इतर सर्व कामं केलेली चालतात. धुणं धुतलेलं चालतं, भांडी घासलेली चालतात, घरात झाडझूड केलेली जाते चालते, शेतात जाऊन धान्य पिकवलेलं चालतं, पण घरात येऊन तिने ते धान्य शिजवता कामा नये. शहरामधल्या बाया शिक्षणासाठी बाहेर जाऊ शकतात, मुली कॉलेज शाळा कॉलेजमध्ये जाऊ शकतात, नोकरीसाठी बाया बाहेर जाऊ शकतात, पण घरामध्ये मात्र देवाला हात लावायचा नाही, देवाची पूजा करायची नाही, देवळात जायचं नाही. तर हे तर चुकीचं आहे. बाकी सर्व चालतं, खऱ्या अर्थाने विश्रांती मिळतच नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की हे जे अमंगल आहे, अपवित्र आहे, तर आता विज्ञान आपल्याला कळलेलं आहे, त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत चुकीच्या त्या आपल्या मनामधून काढून टाकायला पाहिजे. नाहीतर मग मुलींच्या मनामध्ये मासिक पाळीच्या विषयी एक प्रकारची न्यूनगंडाची, घाणेरडेपणाची, अपराधीपणाचीच भावना राहील. आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की आपल्या देशामधले जे धार्मिक लोक आहेत ते जास्त कडक आहेत. बाईने मासिक पाळीच्या दरम्यान देवळात जायला नको, तिने कुठलीही पूजा करायला नको, इतकं काय, पण बायांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जायला नको. कारण काय? तर मारुती ब्रह्मचारी होता. आता हे ते विसरतात की मारुतीची आई कोण होती? अंजनी. एका स्त्रीच्या पोटीच त्या मारुतीचा जन्म झाला. पण देवळात जाता येत नाही, बाया मारुतीच्या मूर्तीला हात लावू शकत नाही, आरती करू शकत नाही. तर लक्षात घ्या सर्वांनी, त्या ज्यांना धार्मिक श्रद्धा खूप आहेत म्हणून अशा चुकीची समजुती आहेत, आणि त्याचा पगडा जो आपल्यासारख्या सर्वसामान्य स्त्री पुरुषांवरती आहे. आपण सर्वांनी लक्षात घ्यावं की मासिक पाळी म्हणजे नेमकं काय आहे. हो, तेच अस्तर आहे. जर आपण फलित झालो असतो, तर गर्व जर फलित झाला असता, तर त्या अस्तरावरती रुजू झाला असता आज आपण सर्वजणं जिवंत आहोत, मोठे झालेलो आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या आईच्या गर्भाशयाच्या आतमध्ये कुठे रुजू झालो होतो? त्या अस्तरामध्येच. त्याच अस्तरातल्या रक्तातून आपल्याला सारे अन्नघटक आणि प्राणवायू मिळालेत, आणि म्हणून आपण आज जिवंत आहोत. आणि गर्भ जर फलित नाही झाला, तर मग ते अस्तर बाहेर फेकण्यात येतं. तर ज्या शरीराच्या क्षमतेने नवा जीव निर्माण होतो, ज्या रक्तावरती नव्या जीवाचं पोषण होतं, ते रक्त अमंगल, अपवित्र, घाण कसं काय असू शकतं याचा थोडासा विचार करा. आणि त्यामुळे सर्व मुलींना, सर्व स्त्रियांना मी सांगेन की अजिबात मासिक पाळी आणि देवधर्म याचा काही संबंध नाही. मासिक पाळीच्या दरम्याने ती स्त्री अतिशय पवित्र आहे. पण ही गैरसमज इतके मनामध्ये रूढ असते की अनेक स्त्रिया, मग कुठे लग्न समारंभ आहे किंवा कधी घरी पूजा आहे, सत्यनारायण आहे, किंवा त्याही व्यतिरिक्त समजा कुठे प्रवासाला जायचं आहे, परीक्षा आहे, तर अशा वेळेला पाळी नको. एक तर पाळीची कटकट नको, आणि पाळी अपवित्र आहे म्हणून मला पूजेमध्ये कशामध्ये भाग घेता येणार नाही, आणि म्हणून पाळी लांबवण्याच्या गोळ्या खातात. आता तुम्हाला विज्ञान समजलेलं आहे, अजिबात असल्या पाळी लांबवण्याच्या गोळ्या खायच्या नाहीत, आणि वैद्यकीयदृष्ट्या पण ते योग्य नाही. ह्या पाळी लांबवण्याच्या गोळ्या ज्या असतात त्याच्यामध्ये काय असतं? एक गोळी आहे प्रायमोल्युटेन, त्याच्यामध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाचं स्त्रीरस असतो. आपण आत्ताच बघितलं की अंडाशयातनं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन स्त्रीरस तयार होतात. ह्या प्रोजेस्ट्रॉनमुळे काय होतं की गर्भाशयाचं जे आतमधलं अस्तर असतं ते विघटित होत नाही. आणि अनेक बाया मग काय करतात की पुढची मासिक पाळी येण्याच्या 4-5 दिवस आधी या पाळी लांबवण्याच्या गोळ्या सुरू करतात, आणि मग सर्व कार्यक्रम वगैरे आटोपल्यानंतर ती गोळी बंद करतात. आणि गोळी बंद केल्याबरोबर प्रोजेस्ट्रॉनचं प्रमाण रक्तातलं कमी होतं, आणि त्या गर्भाशयाचं आतमधलं जे अस्तर असतं ते गळायला लागतं. अजिबात ह्या गोळ्या खायच्या नाहीत. या गोळ्या जर तुम्ही खाल्ल्यात तर नॉर्मल शरीरातलं जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन आंतररसाचं प्रमाण आहे, संतुलन आहे, ते बिघडतं, आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुढे तुम्हाला नेहमीसाठीच मासिक पाळीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की ह्या गोळ्या केव्हा सुरू करतात? पुढची मासिक पाळी येण्याच्या 4-5 दिवस आधी. आणि मी जसं आत्ता तुम्हाला सांगितलं
की पुढची पाळी येण्याच्या साधारणपणे 14 दिवस आधी स्त्रीबीज पिकून फुटून बाहेर येतं आणि त्या 2 ते 3 दिवस जिवंत राहतं आणि त्या काळामध्ये जर स्त्री पुरुषाचा लैंगिक संबंध आला तर स्त्री बीज आणि पुरुष बीजाचा संयोग घडून गर्भ राहतो. गर्भ नाही राहिला तर पुढची 5 एक पाळी येणार. त्यामुळे त्या बाईला माहितीच नसतं, ज्या विशेषतः लग्न झालेल्या बाया आहेत त्यांनी लक्षात घ्या, तुम्हाला माहिती नसतं की तुमच्या शरीरामध्ये गर्भ तयार झाला आहे किंवा नाही आहे. आणि मग जर तुम्ही अशा गोळ्या घेतल्यात तर त्याचा गर्भावरती अतिशय वाईट परिणाम होतो. त्या गर्भाशयाला कॅन्सर होऊ शकतो पुढे, विशेषतः योनिमार्गाचा कॅन्सर जर स्त्री गर्भ असेल तर होऊ शकतो. पुरुष गर्भ असेल तर त्याच्यामध्ये हिजडा वगैरे होण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त असतात. आणि मुख्य म्हणजे आता आपण विज्ञान पाहिलेलं आहे की मासिक पाळी ही नैसर्गिक आहे, नॉर्मल आहे आणि त्याच्यामध्ये अपवित्र अमंगल काही नाही, त्यामुळे असल्या गोळ्या अजिबात घ्यायला नको. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.